दरा निळवंडे या माझ्या मतदारसंघातले ज्या काही धरणांच्या पाणीवाटपासंदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. विशेषतः निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचं कामच अजून अपूर्ण आहे. आम्ही मागणी केली की लवकरात लवकर ते काम पूर्ण व्हावं आणि डाव्या कालव्याला एवढं पाणी सोडा तेवढं पाणी सोडा त्याला मी विरोध केला की आमच्या हक्काचं पाणी आधी राखीव ठेवून नंतर काय डाव्याला घ्यायचं असेल ते घ्या. उजव्याचं काम अजून झालेलं नाही आहे, मात्र डाव्याला एकदा एक टीम सोडून आणखीन पाणी तिथे ठिकाणी वापरत आहेत. जोपर्यंत उजव्या कालव्याचं होत नाही तोपर्यंत सोडू नका, किंवा जरी सोडलं तरी आमच्या हक्काचं राखून ठेवा. तर पालकमंत्री महोदयांनी तशी सूचना केलेली आहे खालच्या अधिकाऱ्यांनी की उजव्याच्या टेस्टिंगसाठी काय लागेल ते आणि अधिक अर्धा TMC असं 1.5 TMC ठेवा म्हणून सांगितले. तर मोठा दिलासा राहुरी तालुक्यातल्या दुष्काळी जिरायती पट्ट्याला निश्चितपणे त्याच्यामधनं दिलासा मिळणार आहे. मुळाच्या रोटेशनचं देखील खरं जायकवाडीला पाणी कसं सोडू नये या संदर्भात जे काय सुप्रीम कोर्टात आता याचिका चालणार आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन एकच चांगला वकील द्यावा यावर देखील सर्वांनी एकमताने त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे की जेणेकरून सुप्रीम कोर्टामध्ये ताकदवान वकील आपली बाजू मांडून हे जायकवाडीला जाणारं पाणी त्या ठिकाणी कसं आपण वाचू यावर सर्व लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले एकत्र आलेले आणि एकच चांगला वकील द्यायचा निर्णय देखील झालेला आहे. आणि मुळा डाव्याचं देखील दोन रोटेशनचं नियोजन होतं पण तिसऱ्या देखील उन्हाळी आवर्तन छोटं का असेना पण त्याचं देखील मागणी मिळवून धरीत तशा देखील सूचना पालकमंत्री महोदयांनी केलेल्या आहेत. कसं बघू आता मी काय सांगू शकत नाही बाकीच्या लोकप्रतिनिधींच्या याच्याबद्दल मी आज काय बोलू काही ना असतील काय मी त्यांच्याबद्दल जिवाळ्याच्याबद्दल मी नाही बोलू शकत काय विषय इतर लोकप्रतिनिधी बैठक असताना काहींकडं दिवाळी फराळाचं लोकप्रतिनिधी दिवाळी फराळानिमित्त गेले तर या बैठकीला पाठदर्शक आता काय मी माझ्याबद्दल बोलू शकतो इतर लोकांबद्दल बोलण्याचं मी कसं बोलणार काय असेल प्रत्येकाचे काय विषय असतील कदाचित काहींना असं वाटत असेल की काय बैठकीला येऊ नये काय कामं होत नसतील असंही काहींचं सूर असू शकतील त्यामुळं तसंही असू शकेल काय. मात्र काही थोडं बिबट्याचे वगैरे विषय निघाले कारण आता बिबट्यांचा संचार त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांच्या देखील घराच्या जवळून त्यांनी उल्लेख केला. तर केंद्र सरकारने आता हे नुसत्या चर्चा होतात याच्यावरती केंद्र सरकारने याच्यावरती आता चित्ते तुम्ही दुसऱ्या देशातनं आणताय. अरे इथं माणसं मारायला लागलेत बिबटे शेतकऱ्यांना रात्रीचं शेतामध्ये जाता येत नाही. केंद्र सरकारने ते बाहेरच्या देशातून चित्ते बिबटे आणण्यापेक्षा इथं जरा कायद्यामध्ये शिथिलता आणावी या बिबट्यांच्या प्रजननावरती त्यांचं काय नसबंदी वगैरे असे काहीतरी धोरणं घ्यावेत. संख्या तुम्ही वाघाची संख्या जास्त झाली म्हणून त्यांना सुरक्षा देता इथं माणसं मारायला लागलेत शेतकऱ्याला शेतात जाता येत नाही शिथिल करा ते काय देते शेड्यूल एकमध्ये कुठलं आहे ते कमी करा त्याच्यामध्ये. मात्र हे दोन्ही खासदारांनी सत्ताधारी खासदार आहेत त्यांनी तिथं मांडावं असं वेळोवेळी मांडले आम्ही मागणी केलेली आहे नुसतं मांडू नये तर त्यांच्या सत्ताधारक पक्षाकडून ते करून घ्यावं की जेणेकरून या महाराष्ट्रातला शेतकरी या बिबट्याच्या भीतीमुळं शेतकऱ्याला मोठं संकट आहे ते काहीतरी त्याच्यावरती पण काय नुसती चर्चा होते पुढं काय होत नाही आणि म्हणून त्याच्यावर देखील सिरियसली काहीतरी व्हावं अशी देशाच्या पंतप्रधानांना खरं विनंती आहे. आणि ते ही संख्या कमी झाली की नंतर तुम्ही चित्ते आणा आणखीन काय आणा ते आणा जरा मात्र काय. विजेच्या बाबतीत देखील विषय झाला की ते मेंटेनन्सची कामं होत नाहीत वगैरे या राज्य सरकारने आता इथं मला ते त्या विषयावर मत मांडता आलं नाही खरं परंतु MSEBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य सरकार म्हणजे वरतूनच निर्णय घेतला की प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सला पैसेच नाहीत म्हणजे एखादी तार खाली लोंबकळत असेल ते करू शकत नाहीत काम पैसेच नाहीत त्याला म्हणजे खाली नेमकं काय चाललं हे सत्ताधाऱ्यांना वरती कळतच नाही नेमकं काय खाली गरज काय शेतकऱ्याला महावितरणची काय अशा प्रकारे नुसत्या बैठका होतात चर्चा होते परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र काय शेतकऱ्याला त्याचा काय फायदा होत नाही आणि म्हणून काय नुसती चर्चा होते आम्ही आपलं मित्र बऱ्याचदा पुस्तकच वाचत बसलो होतो काय दिवाळी फराळा करता आले म्हणजे त्याच्यात काय आमंत्रित करण्यात आलेलं आहे भाजपचे आमचे आमदार आहेत राम शिंदे साहेब त्यांनी आमंत्रित केलेलं आहे सायंकाळी येणार आहे असं सांगितलं जातं नाही मला याच्याबद्दल काय माहिती नाही मला माहिती नाही. आणि जर काय एखाद्याच्या फराळाला महाराष्ट्राची संस्कृती आहे की काय व्यक्तिगत संबंध आपण पक्षविरहित जपत असतो त्याच्यामुळे तिथं काय राजकीय चर्चा होईल असा काय विषय नाही पण मला काय माहीत नाही येणार की नाही काय विषय काय त्याच्या पवार कुटुंबियांनी दिवाळी साजरी एकत्र होणार नाही होणार बरंच चर्चा झाली होती पण दादांनी माझे दादांनी पवार कुटुंबियांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली दोन गट पडलेले आहे या पार्श्वभूमीवर आपण कसं बघतो अरे दोन गट ते राजकीय विचाराने वेगळे आलेत ना याचा अर्थ काय कुटुंबाने एकत्र येऊन निरफळाखू असं कुठं अर्थ होतो काय. आमचे नेते एवढे परिपक्व आणि पुरोगामी विचाराचे आहेत की राजकीय भांडण वेगळं आणि तरी व्यक्तिगत संबंध आम्ही विरोधकाशी जपतो तर कुटुंबाशी जपल्याने काय फरक पडतो काय त्याच्यामध्ये काय.